नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर नारी शक्ती दूत म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी नारी शक्ती दूत जे ॲप आहे ते सध्या स्लो चालतं आहे आणि लाडकी बहिणीच्या मनात धाकधूक निर्माण झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर, तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, नारी शक्ती दूत ॲप स्लो चालतंय, लाडकी बहिणीच्या मनात धाकधूक. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी नारी शक्ती दूत हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या योजनेतील काही नियमात बदल करीत महिला अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे व केशरी रेशन कार्ड स्वीकारले जाईल असे जाहीर केले होते. परंतु सदरील ॲपवर ऑनलाईन अर्ज भरताना उत्पन्नाचा पर्याय कायम आहे, त्यामुळे अर्जदार महिला संभ्रमित झाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. बघा, राज्यातील महिलांच्या या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांचे निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असल्याने त्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः लक्ष देऊन आहेत. या योजनेमध्ये बदल झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी बराच कालावधी शिल्लक असला तरी अर्ज प्राप्त करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. तसेच या योजनेचे मोबाईल ॲप डाउनलोड केल्यानंतर अनेकांना लॉग इन करता आले नाही. नारी शक्ती हे ॲप सुटसुटीत आहे, परंतु ग्रामीण भागात रेंज नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे हे ॲप सुरू होण्यास वेळ लागत असल्याचा अनुभव हे अनेक महिलांना येत आहे. यामुळे अर्ज घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला ग्रामपंचायत अंगणवाडी सेविकांकडे वळाले आहेत. बघा, कुठे करता येईल अर्ज? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची जी सुविधा आहे ती ऑनलाईन व ऑफलाईन करून देण्यात आली आहे. शहरी भागासाठी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी अर्ज केला जाऊ शकतो. तसेच नारी शक्ती या मोबाईल ॲपवरून सुद्धा अर्ज या ठिकाणी दाखल करता येतो. बघा, ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज दाखल केले जाऊ शकतील. बघा, पैशांची मागणी करीत असल्यास कारवाईच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे आणि या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, एकूणच ही जी संपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रावर या योजनेच्या अर्जाला सुरुवात झालेला आहे व एकूणच या अर्जाच्या सोबतच ऑनलाईन पद्धतीने म्हणजे नारी शक्ती दूत हे जे ॲप आहे ते सध्या सर्वत्र स्लो चालतो आहे व बऱ्याच जणांचे तसे या ठिकाणी तक्रारी आहेत. खरं तर त्या ॲपमध्ये खूप दुरुस्ती करणं गरजेचं आहे, कारण ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म सर्वजण भरलेले आहेत, परंतु ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना अनेक अडचणी त्या लाभार्थ्यांना येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये दुरुस्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुदत जरी मुदतवाढ 31 ऑगस्टपर्यंत असला तरी एकही फॉर्म या ठिकाणी सबमिट होत नाही. स्क्रीन बॅकग्राऊंड
व्हाईट बॅकग्राऊंड येतो आहे, लॉग आउट होत नाही आहे, अशा अनेक बऱ्याच समस्या या ॲपमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर या ॲपमध्ये दुरुस्ती करावं एवढंच या ठिकाणी आपण मागणी किंवा विनंती करीत आहोत। एकूणच अशा पद्धतीने नारी शक्ती दूत ॲप स्लो चालतो आहे, आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या या लाडक्या बहिणीच्या मनात धाकधूक निर्माण झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।